आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे. आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर अकोल्यातील सर्वच विठ्ठल मंदिरात विठू नामाचा गजर करण्यात आला. अकोल्याच्या जुने शहरातील 318 वर्ष जुन्या विठ्ठल मंदिरामध्ये गेल्या आठवड्याभरापासून विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होते. यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणीला अभिषेक आणि पूजा अर्चा करण्यात आली. आषाढी एकादशी निमित्त शहरातील सर्वच विठ्ठल मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला विभागाला विठ्ठल पावला असून 4 दिवसात अकोला विभागाला पंढरपूर स्पेशल गाड्यांच्या माध्यमातून 2,64,00,000 उत्पन्न मिळालं आहे. अकोला वाशिम बुलढाणा जिल्ह्यातील भाविकांना आषाढी वारीकरता पंढरपूरला जाता यावं यासाठी एसटी महामंडळ अकोला विभागानं 9 आगारातून पंढरपूरकरता 220 बसेसची व्यवस्था केली होती. त्याला भाविकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. अकोला मंडळातील सर्वच आगारावर यात्रेचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळालं. अकोला पोलीस दलामध्ये पोलिसांच्या नवीन सहकारी म्हणून 11,00,000 दुचाकी खरेदी करण्यात आली आहे. या नव्या दुचाकी वाहनांमुळे पोलीस दलाचे तपासाचे काम आणखीन गतिमान झाले आहे. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना घटनास्थळावर गतीनं पोहोचता यावं यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जिल्हा नियोजन समितीकडे नवीन दुचाकी वाहन खरेदी करण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता. भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित अकोला जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मतदारांनी नाव नोंदणी वगळणं केंद्र बदलणं इत्यादी कामं मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडे देऊन करता येतील अथवा ऑनलाईन पद्धतीनं करता येतील असं मतदार नोंदणी अधिकारी अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ डॉक्टर शरद जावळे आणि अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ अनिता भालेराव यांनी कळवलं आहे. पाऊस आगमन विलंबाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी आपत्कालीन पीक नियोजनाबाबत शिफारसी शेतकऱ्यांसाठी जारी केली आहे. या शिफारसींनुसार दिनांक 2 ते 15 जुलै दरम्यान पावसाचं आगमन कालावधीत कापूस पिकासाठी अमेरिकन तसंच देशी कापसाचं लवकर पक्व होणारं वाण वापरावं, साधारणतः 20% जादा बियाणं वापरावं अशी सूचना करण्यात आली आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय मुलांचं शासकीय वसतिगृह इयत्ता 11वी ITI पॉलिटेक्निकसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज वाटप सुरू झालं असून अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. गुणवत्ता आणि आरक्षण निहाय विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असल्यानं अकोला शहरातील रहिवासी नसलेल्या मात्र अकोला मनपा हद्दीतील महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करावे असं आवाहन गृहपाल यांनी केलं आहे. भारतीय संस्कृतीचं पालन आणि देवदेवतांचा अपमान होणार नाही यासाठी अकोलावासियांचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिर आणि 319 वर्ष पुरातन असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. भारतीय संस्कृतीला धरून असलेले वस्त्र परिधान न करणाऱ्यांना या दोन्ही मंदिरात प्रवेश देण्यात येणार नसल्याचं मंदिर प्रशासनातर्फे कळवण्यात आलंय. उपलब्ध सुविधा आणि मासिक कामगिरीच्या आधारावर वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे पहिल्यांदाच राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्नित रुग्णालयांना रँकिंग देण्यात आली आहे. यामध्ये अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्नित सर्वोपचार रुग्णालयाला गोल्ड श्रेणीत स्थान मिळालंय. वाशिम इथल्या ज्येष्ठ लेखक बाबाराव मुसळे यांनी वयाच्या 75 वर्षात प्रवेश केल्याप्रत्यर्थ विदर्भ साहित्य संघ शाखा वाशिम आणि श्री बाबाराव मुसळे अमृत महोत्सव समिती वाशिम यांच्या वतीनं 10 जून रोजी वर्षारंभ कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे शाखाध्यक्ष प्राध्यापक हरिभाऊ क्षीरसागर हे होते. वाशिम जिल्ह्यात ग्रामीण भागातील दळणवळण सुव्यवस्थित होण्याकरता पांडण रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मातोश्री ग्राम समृद्धी योजना सुरू आहे. या अंतर्गत 256 रस्त्यांना मंजुरी मिळाली असून यापैकी 51 रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली आहे. पत्र सूचना कार्यालय मुंबईच्या वतीनं दिनांक 15 जून रोजी वाशिम इथं जिल्ह्यातील पत्रकारांची वार्तालाप परिषद घेण्यात आली. या परिषदेला पत्र सूचना कार्यालयाच्या उपसंचालक जयदेवी पुजारी स्वामी, माध्यम आणि संवाद अधिकारी धनंजय वानखेडे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी मार्गदर्शन केलं. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे.